श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेवढं जास्तीत जास्त पूजापाठ करतो तेवढेच आपल्या घरामध्ये भांडणं वादविवाद कलह वाढत असतात मग ते नवरा बायकोंची भांडणं असू द्यात किंवा मग घरातील इतर व्यक्तींसोबतची भांडणं असू द्यात वन... पण आपल्याला काय इच्छित असतं की आपल्या घरामध्ये वादविवाद होऊ नयेत किंवा आपलं घर अगदी सुखामध्ये चालावं आपल्या घरामध्ये इष्टदेवतेची कृपा असावी तर त्यासाठी आपण पूजापाठ जास्त करत असतो पण अशा प्रकारच्या पूजापाठ करूनही आपल्या घरामध्ये अडचणी समस्या या जास्त प्रमाणामध्ये होत असतात घरामध्ये भांडणं क्लेश वाढत असतात नवरा बायकोंमध्ये सुद्धा सतत भांडणं होत राहतात तर कधी कधी यांच्या नात्यांमध्ये नेहमी एकमेकांचं पटतच नाही तर असं का होतं जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असं का होतं या उलट की जो पूजापाठ करत नाही किंवा काहीच करत नाही अगदी देवांचं त्याच्या घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी का असते आप आपसात आप त्यांच्यामध्ये प्रेमभाव का असतो आणि आपल्या घरामध्ये असं वातावरण का नसतं असा आपल्या सर्वांनाच प्रश्न पडलेले असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की याची नक्की कारणे काय असतात ते तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर असं व्हायला कारणीभूत काय असतं तर अशा काही चुका असतात किंवा आपल्याच हातून त्या चुका होत असतात की ज्या नकळत आपल्या हातून होतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी ज्या आहेत ते त्या होत असतात तर एक एक कारण आपण जाणून घेणार आहोत सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण एका देवावरती विश्वास ठेवावा आणि त्याच देवताची पूजा करावी खरं तर देव हा एकच आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही स्वरूपामध्ये देवाची पूजा करा पण देव हा एकच आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण आज स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतोय उद्या शिवजींची सेवा करतोय म्हणजे तुम्ही सेवा करा असं नाही आहे की तुम्ही आज स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय उद्या गणपतीची सेवा केली परवा दुसऱ्या कोणत्या देवाची सेवा केली सेवा करण्याला हरकत नाही पण तुम्ही जर असं करत आहात की आज स्वामींची सेवा केली तुम्ही आणि काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की स्वामींची सेवा करून मला काहीच मिळत नाही तर तुम्ही तिथून तुम पुढे गणपती बाप्पांची सेवा करायला सुरुवात केली तर असे तुम्ही पाच सहा महिने त्यांचीसुद्धा सेवा करून बघितली तुम्हाला तिथेही काहीच वाटलं नाही तर तुम्ही दुसऱ्या देवतेची तिसऱ्या देवतेची सेवा करायला सुरुवात केली तर हे असं जे आहे ना असं करू नका म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य काय आहे की एकाच कोणत्या तरी देवतेला मानून तुम्ही एका देवतेची सेवा करा काहीच प्रॉब्लेम नसतो की तुम्ही आज या देवावरती श्रद्धा ठेवतात उद्या त्या देवावरती श्रद्धा तर सर्व सर्वच देवांवरती ठेवा पण जेव्हा सेवा करता तेव्हा दुसऱ्या देवाची सेवा करताना तुम्ही ज्या कोणत्या पहिल्या देवाची सेवा करत होतात तर ते विसरू नका किंवा ते चुकवू नका नैवेद्य दाखवताना सुद्धा आज या देवाला दाखवायचा उद्या त्या देवाला दाखवायचा असं करा पण पहिल्या देवाला आपला आपण ज्यांना मानतो की पहिल्यांदा आपण सहा महिने या देवतेची पूजा करत होतो याला नैवेद्य दाखवत होतो आता आपण ते मनातून काढून टाकलं आणि आपण दुसऱ्याच देवतेला नैवेद्य दाखवतो दुसऱ्याच देवतेची पूजा करतो असं करू नका म्हणजे काय की देव हा एकच आहे तुम्ही कोणामध्येही बघा पण जो आपण असा भेदभाव करतो ना तर तो आपण सोडून द्यायला हवा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तर नैवेद्य दाखवताना सुद्धा आपण सात्विक को गोष्टींचा नैवेद्य दाखवावा हे एक महत्वाचं आहे कांदा लसूण न वापरता आपण नैवेद्य जो आहे तो देवतेला दाखवला पाहिजे काही लोकांचं काय होतं की देवतांना रागे मिळतात शिवीगाळ करतात आणि काहीतरी असं होतं त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांना खूप वाईट वाटतं खूप विश्वास तुटतो देवावरचा विश्वास उडतो पण अशावेळी आपण एकदा प्रेमाने किंवा रागाने का होईना पण आपल्या देवतेला आपण हक्काने सांगायचं असतं तर असं नाही की आजपासून मी तुझी सेवाच करणार नाही की मी माझ्या आयुष्यामध्ये असं घडलं म्हणून मी तुझ्याकडे बघणारच नाही आणि मग त्या देवाची सेवा सोडून द्यायची असं अजिबात करायचं नाही ही चूक जी आहे ती करायची नाही म्हणजे देवतेंचा अपमान किंवा अनादर आपल्याला करायचा नाही बघा आपण खूप आशेने खूप इच्छेने एखादी इच्छा जी आहे ती पूर्ण व्हावी म्हणून काहीतरी सेवा करतो आणि ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तर आपण लगेच रागवतो लगेच आपल्याला असं वाटतं की असं का झालं तर त्यावेळी तुम्ही रागाने देवतांना सांगू शकता आपलं मानून हक्काने सांगू शकता पण अगदीच शिबी करणं किंवा मग अगदीच मी सेवाच करणार नाही मी पुन्हा कधीच तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या नाही पुढचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे नवस बोलणं जसं की काही लोक का, आपल्या काही कामांकरता करतात श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात किंवा कोणत्या तरी देवाच्या तीर्थस्थानी जाऊन श्रद्धाभावाने नवस कबूल करतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूलभावे यासाठी तरी अनेक प्रकारच्या कामांसाठी नवस बोलतात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुखसमृद्धीमध्ये अनेक वेळा अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधील असते येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून सुद्धा संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्याला बुद्धीसही विचलित करतात तरी आपण आपल्याला ते समजत नाही आणि अशा प्रकारे आपल्या आयुष्यामध्ये पुढील अडचणी ज्या आहेत त्या यायला सुरुवात होते आणि मग जेव्हा खूप अडचणी येतात तेव्हा आपल्याला अचानकपणे आपण बोललेले नवस आठवतात किंवा ते नवस फेडण्याची आपल्याला उत्सुकता लागते की कधी मी नवस फेडेल अशा पद्धतीने त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपली कुलदैवत असतात काहींना कुलदेवी कुलदैवत दोन्ही पण असतात एखाद्याला कुलदैवत असतं तर कुलदेवतेची सेवा आपल्या घरामध्ये होणं हे फार महत्त्वाचं असतं म्हणजे तुम्ही संपूर्ण देवतांची पूजा करा पण कुलदेवतेची पूजासुद्धा तुम्हाला त्या पूजेसोबत करायची आहे तर आ, ही गोष्ट जी आहे ती विसरायची नाही की कुलदेवतेला आपण कधीच विसरायचं नाही वर्षातून एकदा कुलदेवतेला नक्की जावं आणि नसेल शक्य तर तुम्ही कुलदेवतेचे जे स्थान असतात तर बघा कुलदेवी असेल तर कुलदेवीची ओटी भरणं तितकंच महत्त्वाचं असतं तर घरातील स्त्रियांनी या गोष्टी लक्षात ठेवून त्या गोष्टी करायच्या असतात म्हणजे आपण अगदी चार चार पाच पाच वर्ष कधी कुलदेवीला गेलो पण नाही आहे आणि आपल्याला कुलदेवीकडे म्हणजे आपण देवीची ओटी पण भरली नाही तर असं करायचं नाही याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी येत असतात तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण करायच्या नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की बऱ्याच वेळा काही लोक खूप देवदेव करतात म्हणजे दिवसभर देवांच्या समोर बसून असतात सकाळी पूजा त्यांची वेळेवर असते कोणत्या सेवा असतील त्या वेळेवर असतात कोणतेही सणवार येऊ द्या सगळं व्यवस्थित करतात देवाला नैवेद्य दाखवतात सगळ्या गोष्टी अप टू डेट देवांचं करतात पण देवांचं करताना ते हे विसरतात की आपण काहीतरी चुका करतो जसं की दुसऱ्याबद्दल वाईट मनामध्ये विचार आणणं किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं वाटणं किंवा दुसऱ्यांचं चांगलं झालेलं न बघवणं असेही खूप व्यक्ती असतात किंवा आपल्या दारामध्ये एखादी व्यक्ती काहीतरी मागण्यासाठी येते तर अशा व्यक्तीला अपमानित करून घराबाहेर काढणं किंवा दारातूनच बाहेर हकलवून लावणं अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टींमुळे सुद्धा काही व्यक्तींचे शिव्या शाप आपल्याला लागतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या वाईट होऊ लागतात म्हणजे एक वेळ असा आहे की आपण देवतांची पूजा करा किंवा नका करू पण तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचं किंवा काही लोकांचं मन जर दुखवत असाल तर त्याच्यामुळे खूप जास्त त्रास जो आहे तो आपल्या आयुष्याला आपल्या नशिबाला येत असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विशेष लक्षात ठेवण्याच्या आहेत की आपण कोणात म्हणजे पूजापाठ कमी करा पण एखाद्याचं मन दुखावेल किंवा एखाद्याला त्रास होईल अशा गोष्टी ज्या आहेत त्या करू नका किंवा बोलू नका तर अशा पद्धतीने या गोष्टी केल्यामुळे किंवा या चुका केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपण कितीही देवपूजा करा पूजापाठ करा पण आपल्या घरामध्ये देवांचा वास नसतो किंवा देव आपल्याला जास्तीत जास्त त्रास देत असतात आपल्या आयुष्यामध्ये खरं तर देव त्रास देत नाही पण आपण जे कर्म करत असतो त्या कर्मांचं फळ म्हणून आपल्याला ते तो त्रास जो आहे तो मिळत असतो आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद